माझे वडील फार विचित्र होते. माझी आई आदिवासी भागात नाही मी, पण काय फार चांगल्या भागातला नाही मी. मी आदिवासी भागात जन्म घेतलेला आहे. माझी आई आदिवासी, मी आदिवासी. आज आदिवासी ती नाही. आणि ती मग माझ्या वडीला समस्त सरबत पिऊन यायची. आणि मग माझ्या आईला सतत तू अशीच आहे. माझी आई म्हणायची तू असाच आहे. आणि मग मला वाटायचं मी कसा आहे. मी कसा आहे. माझे सर म्हणजे तू जसाच्या तसा आहे. सर माझ्या पुढचे होते ध्यानाच्या. सर ते एकदम भारी होते माझे. आणि शिकवायचे भूगोल माझा विषय, पोस्ट केल्याचा जॉग्राफी विषय माझा. ते शिकवताना सर मला म्हणायचे पृथ्वी फिरते. मी म्हणतो पृथ्वी फिरते. म्हणतो सर पृथ्वी फिरते. म्हणे यस पृथ्वी फिरते. म्हणलं सर पृथ्वी फिरते तर रात्रीची तुमची माझी विजिटिंग का होत, भेट का होत नाही. मला म्हणजे इकडे अशी वादा आता कसं वाटत. आता तुझी माझी भेट होते का. याला म्हणतात ज्ञान रचनावाद. हा ज्ञान रचनावाद आहे की तो जपान मध्ये भिनला. आपल्याकडे तो भिनला नाही, आपल्याकडे तो असा हाली सारखा पसरला. ज्ञान रचनावाद. ज्ञान चला सातारा, चला तिकडं. मग सगळ्या गाड्याच्या गाड्या मी पण गेलो तिकडं. बघू काय त्याने घ्यायचं. मग नाही मासा उभा राहिला हेच असं. दोन गोट्या, चार गोट्या, पाच गोट्या, अकरा गोट्या, बारा गोट्या. मग त्या मुलाने म्हणले ह्या किती गोट्या. मला म्हणलं तुम्ही कोणत्या गोट्या. म्हणलं मी नगरच्या गोट्यात नाही बाबा घ्यायला. मित्रांनो मुलं कशी उत्तरं देतात हे महत्वाचं नाही. मुलं उत्तरं आपल्या बॉडी लँग्वेजवरून आपण जसे. कारण आपली मुलं आपल्यासारखी का असतात. कारण आपले जीन आपले जसे घटक असतात तसे. तेव्हा तो विद्यार्थी जसा उत्तर देतो त्याला ते शिक्षक कारणीभूत असतात. तुमचं जसं व्हायब्रेशन असेल तसंच व्हायब्रेशन त्या मुलाचं असतं. आता तुम्ही म्हणता न्यूटन फार बुद्धिवान होता. नो, न्यूटन बुद्धिवान नव्हते. न्यूटनला घडवणं त्यांची आई त्याने. लक्षात ठेवा न्यूटन हा कधीच बुद्धिमान होता. अरे बापरे छत्रपती किती किती किल्ले जिंकले. नो, छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर त्याने त्यांच्या आई जिजामाता की ज्यांनी ते क्लिप तयार केली, एक मेमरी कार्ड तयार केलं की आपण तुझा आणि माझा जन्म हा गुलामीत झालेला आहे. बघा आईने सांगितलं की तुझा आणि माझा जन्म हा गुलामीत झालेला आहे. तेव्हा तुला आणि मला स्वतःच एक स्वराज्य निर्माण करायचंय. आणि त्याच्यावर त्यांनी ती स्टेप तयार केली, पायरी तयार केली, ते जिंकले. स्वतःच स्वराज्याचं त्यांनी निर्मिती केली. आता हे मुलांना तुम्हाला एक क्लिप तयार करायची जिजामातेचा. हे बाबा तुला जॉब नाही, ही क्लिप आहे. त्याच्या मेमरी टाकायचंय की इथून पुढं आता सरकारी जॉब राहणार नाहीये, तुला हे मूल्यच तुझ्या कामी येणार. मग ते कोणतंही असं हास्य असेल, राष्ट्रीय एकत्वता असेल, शिस्त असेल, हे तुझ्या कामी येणार आहे. आणि हा तुझा खरा जॉब असणार आहे. कारण इथं ते जपानी हेच केलं. जपानी शिस्तपणा शिकवला. नोकरीसाठी ते शिकतच नाही. अहो माझा एक मित्र आहे गुजराती, त्यांच्या घरी मला त्यांनी बोलवलं. मी कंपनीत कामाला आहे सातपूरला. तर तीच कंपनी गुजरातला आहे. मग तिकडे मी गेलो आणि दोन दिवस मुक्काम केला. तर त्याला दोन झापड मारले त्या पोराला. आणि माझ्यासमोर म्हणला मरेगा तू भी चलेगा लेकिन गव्हर्नमेंट जॉब करणे का नाही. मी ते दोघा म्हणजे त्याच्या विषयात वाटलं की मी गव्हर्नमेंट जॉब वाला. आणि इतका ओरडला त्याच्यावर. मरायचं म्हणे पण सरकारी नोकरी करायची नाही. आणि आपला मरायचं पण सरकारी नोकरी सोडायची नाही. आधी चालून तर शेती बी घाण सोडू. तर